पर चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है। छत्रपति शिवाजी महाराजांचे वडील आणि स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे, शहाजी राजांच्या कारकिर्दीतले मुख्य काळ गेला तो कर्नाटकात। कर्नाटकात त्यांनी अनेक लढाया जिंकल्या। कर्नाटकात त्यांचं काम ही मोठं आहे। दुर्दैवाने कर्नाटकातच त्यांचा मृत्यू ही झाला। या मृत्यूनंतर कर्नाटकातच त्यांची समाधी उभी करण्यात आली आणि या समाधीकडे महाराष्ट्रापासून लांब असल्यामुळे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालंय। नेमकी ही समाधी कुठं आहे आणि या समाधीची आताची अवस्था काय आहे यासाठी साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। स्वराज्य म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात। संपूर्ण देश मुघल आक्रमकांच्या वरवंट्याखाली सापडला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं। मराठी अस्मिता जागवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे देश युगपुरुष म्हणून पाहतो। पण शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना कशी रुजली असा प्रश्न अनेकदा इतिहासकारांना पडतो। त्याचं उत्तर जेव्हा आपण शोधतो तेव्हा त्याचं उत्तर सापडतं शहाजी महाराज। जिजाऊ आणि शहाजी महाराज हे स्वराज्याचे संकल्पकार असल्याचं आपल्या लक्षात येतं। जगाच्या इतिहासात ज्यांनी आपला पराभव केला त्याच्याकडेच जायचं आणि त्याला आपल्या राज्याचं सेनापती बनवायचं हा चमत्कार फक्त शहाजी महाराजांच्या बाबतीत झालेला आहे। आणि शहाजी महाराज ते होते ज्यांनी शिवरायांना जन्म दिला। शहाजी महाराज ते होते ज्यांनी भातवडीच्या युद्धामध्ये पहिल्यांदा मलिकांबर बरोबर गणिमी कावा हे तंत्र आत्मसात केलं आणि ते आपल्या पुत्राला शिकवलं। शहाजी महाराजांनी जी प्रसिद्ध राजमुद्रा आहे ती वयाच्या 12व्या वर्षी बेंगलोरच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांना दिली। संगमनेर जवळच्या किल्ले पेमगिरीवर शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं। निजामशाहीतील मुर्तझा नावाच्या मुलाला गादीवर बसवून शहाजी राजांनी पेम किल्ल्यातून 3 वर्ष राज्यकारभार पाहिला होता। महाराष्ट्र धर्म हा शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडावर आहे। महाराष्ट्र या शब्दाचे जन्मदातेही शहाजी राजेच असल्याचं सांगण्यात येतं। शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक असं म्हणता येईल कारण महाराष्ट्र, महाराष्ट्र पूर्ण शब्द नव्हे, महाराष्ट्र असा छोटा शब्द शहाजी राजांनी पहिल्यांदा जन्माला घातला आणि 1632 ते 1635 3 वर्ष त्यांनी पेमगडावर म्हणजे संगमनेर जवळपासून 28 किलोमीटरवर एक सुंदर किल्ला आहे पेमगड, या पेमगडावर राज्य केलं होतं स्वतः शहाजी महाराजांनी। फक्त नामधारी एका निजामाच्या पोराला ठेवलेला होता कारण इतर अफगाणी सरदार ऐकायला तयार नव्हते पार्श्व सहकार्य, म्हणून त्यांनी 3-3.5 वर्ष उत्तम राजकारभार चालवला आणि त्या अर्थी स्वराज्याचा पहिला प्रयोग पेमगडावर केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच पेमगिरी किल्ल्यावर शहाजी महाराजांसोबत 3 वर्ष घालवली। याच काळात शिवाजी महाराजांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण बाजीप्रभूंनी दिल्याचं सांगण्यात येतं। शिवाजी महाराजांचा जन्म जरी शिवनेरीवर झाला असला तरी शिवाजी महाराजांचं बालपण सलग 3 वर्ष पेमगिरीवर गेलेलं आहे। आणि या शहाजी महाराजांचे मुख्य दिवाण होते पिलाजी पंत देशपांडे, म्हणजे आपल्या बाजीप्रभू देशपांड्यांचे आजोबा। आणि खऱ्या अर्थी पेमगडावर शिवाजी महाराजांना पहिल्यांदा घोड्यावर बसवणं, फिरवून आणणं हे काम बाजीप्रभूनं केलेलं आहे कारण बाजीप्रभू 15-16 वर्षाचे होते, 16-17 वर्षाचे होते तेव्हा शिवराय 3-4 वर्षाचे होते। छत्रपती शहाजी महाराजांच्या मनात आपलं कल्याणकारी स्वराज्य असावं अशी संकल्पना होती। या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी शहाजी महाराजांनी राजमुद्राही बनवली। याही पुढे जात त्यांनी जेव्हा शहाजहाननं कर्नाटकातली जहागिरी दिली तेव्हा शहाजी राजांनी पुण्यात शिवाजी महाराजांची व्यवस्था लावून दिली। ही व्यवस्था लावतानाही स्वराज्याचं स्वप्न साकार होईल याची काळजी घेतल्याचं सांगण्यात येतं।
तर खऱ्या अर्थी तिथे प्रेमगडावर प्रयोग केला, त्यानंतर कर्नाटकामध्ये पुत्राला येऊन आपले शिक्षण दिलं, त्यानंतर पुण्याचा मोकासा त्यांनी करून दिला. आणि पुण्याचा मोकासा करून देताना मानकोजी दहा तोंडे असतील, दुसरे एक दोन मुसलमान सरदार असतील, दादोजी कोंडदेव असतील, या सर्वांना शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या सोबत पुण्याला पाठवलं आणि त्या अर्थी शहाजी महाराज हे स्वराज्य संकल्पक आहेत. शहाजी राजेंच्या बरोबर त्या काळात अनेक लढवय्ये सरदार कर्नाटकात गेले. यामध्ये पुणे, अहमदनगर या भागातील नलावडे, जाधव, पवार, इंगळे अशा आडनावाची घराणी आली आहेत. शिवकाळानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या इथेच राहिल्या आहेत, कर्नाटकातल्या मातीशी एकरूप झाल्या आहेत. शहाजी राजांच्या दावणगिरी जिल्ह्यातील अस्तित्वाच्या खुणा आजही सापडतात. दावणगिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही मराठी माणसं, मराठी आडनाव असणारी खूप सारी कुटुंब या ठिकाणी आढळतात. कोण नलावडे आहे, कोण जाधव आहे, कोण पवार आहे, इंगळे आहे, सूर्यवंश आहे, या परिसरात अशा प्रकारच्या आडनावाची जी लोक आहेत त्यांचे पूर्वज या ठिकाणी शहाजी राजांबरोबर आले, पुण्याहून आले, कोण कोल्हापुराहून आले, त्याचबरोबर जुन्नरहून आले आणि या ठिकाणी वसले आणि इथंच त्यांची आता पुढची पिढी वाढते. माझ्यासोबत असेच मराठी बांधव आहेत की जे ज्यांचे पूर्वज शहाजी राजांबरोबर आले, त्यांच्याशी बातचीत करूया. क्या बताएंगे आप, क्या इतिहास बताया जाता है आप, कैसे आगे? अभी मेरा पुराना लोग है ना, वो लड़ते लड़ते जंग में इधर आके वो उसमें इधर ही रुका है, रुक के इधर जमीन कर लिया, वो किसानों की काम कर लेते इधर है, वैसा ही आ गया वो. हमें वो छोटे से इधर है, छोटा छोटा पूजा कर लेते, वही कर लेते इधर ही है. और क्या बताएंगे आप? मेरा नाम अन्ना जी नलोड़े. मैं अभी जो पुराना हमारा बाप और पिताजी पूरा शाहजी महाराज के साथ आए थे इधर, लड़ते लड़ते क्या हो गया, वो मर गए ना, वो शाहजी महाराज का काम कर रहे इधर से, जमीन से काम कर रहे पहले से. हम सब लोग इधर है, सबका सिंधे जाधव सब लोग अडनाव का पूरा गांव में, एक ही गांव में नलोडे परिवार ज्यादा है, एक ही गांव में कन्वे बिर्ची उसका नाम है, वो पूरा नलोडे परिवार ज्यादा है उसमें कन्वे बिर्ची. थैंक यू. ये तो पवार ही है, क्या बताएंगे आप, कैसे आए, इतिहास क्या बताया जाता है? वो क्या है कि हमारे पूर्वजों ने शाहजी महाराज के साथ लड़ते लड़ते इधर आए, शाहजी महाराज इधर घोड़े के ये इसमें मर गए इधर. वो क्या है कि हमें चंदगिरी वाले सतीशम पवार कर को इधर चंदगिरी में एक 200 घरा है इधर चंदगिरी में, एवरी ईयर इधर आके इधर पुण्य स्मरण शाहजी महाराज के शाहजी राजे पंस लेके 23 में एवरी 23 जनवरी 23 में पुण्य स्मरण करता है इधर. पूरे दावणगिरे और कर्नाटक के लोग सभी लोग इधर आता है, आके इधर पूजा करता है. सुरेश्वरानंदा भारती स्वामी जी पहले उन्हें रहने के बाद उधर एक कल्याण मंडप कर दिया है. वो क्या है, पुनर्जीवन करने के लिए और ये पुनर्जीवन करने के लिए ये प्राच्य वस्तु संग्रहालय का है, इसलिए इसको कौन भी टच करना नहीं ये कर को है. इसलिए हमारे ये संगठन में वो जमीन खरीदने को सोचा है, इधर एक सैनिक शाला खोलने को मन कर रहा है. वो सभी मराठी लोग इधर आके शाहजी राजे भोंसले का पूजा करके उसका दर्शन करना है. वो क्या है कि वो दर वर्षी मराठी बांधव इथे येतात, मोठ्या संख्येने येतात, शहाजी राजांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि आपल्या राजाबद्दल, या शिवस्वराज्य संकल्पकाबद्दल आपला मनातला जो आदर आहे तो व्यक्त करतात. शहाजी राजांनी कर्नाटकात तुळजा भवानीला नेलं, हिरीवडा इथे देवीचं देऊळ बांधलं. हे मंदिर आजही शहाजी राजांची आठवण करून देतं. शहाजी राजांनी दावणगिरी जिल्ह्यात अनेक गोष्टी उभ्या केल्या, काळाच्या ओघात यापैकी बहुतेक गोष्टी नष्ट झाल्या. मात्र शहाजी राजांनी हिरीवडा इथं लष्करी तळाच्या जागेवर तुळजाभवानीचं एक मंदिर उभं केलं आणि हे मंदिर आतापर्यंत टिकून आहे. या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालाय, मात्र या मंदिरामुळे शहाजी राजांच्या इथल्या आठवणी कायम आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांना अपघाती मृत्यू आला. शिकारीला गेलेले असताना घोड्याच्या पायात वेल अडकली आणि तिथेच घात झाला.
शाहजी राजांचा 23 जानेवारी 1664 ला अपघाती मृत्यू झाला. होदिगिरे दावणगिरी जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये उभे आहोत आणि ही जी समाधी आहे ती छत्रपती शिवरायांचे पिता महाराजा शाहजी महाराज यांची ही समाधी आहे. 23 जानेवारी 1664 या दिवशी या गावामध्ये घोड्यावरून पडून त्यांचा अपघात झाला आणि 1664 23 जानेवारीला त्यांचं निधन झालं. ही पवित्र जागा आहे आणि या ठिकाणी शाहजी राजा नावाचा महापुरुष विसावलेला आहे ज्यांनी 1624 साली भातवडीच्या लढाईत नगरजवळ दिल्लीचा बादशाह जहांगीर यांच्या फौजेचा आणि विजापूरच्या आदिलशाहीच्या फौजेचा पराभव केलेला होता. हे शाहजी महाराज जे पुढे औरंगजेबाचे पिता शाहजहान यांच्या विरोधात 1635 ते 1634 च्या दरम्यान लढलेले होते आणि माहुलीच्या करारानंतर ते कर्नाटकामध्ये आलेले होते. तर अशा या वीरपुरुषाची ही समाधी आहे. शाहजी महाराजांची कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यातल्या होदिगिरे या गावात समाधी आहे. स्वराज्याच्या संकल्पकार शाहजी राजांनी ज्या ठिकाणी चिरविश्रांती घेतली ते ठिकाण मात्र उपेक्षित आहे. महाराष्ट्रासाठी हे ठिकाण थोडं आडवळणाचं असल्यानं या समाधीकडे शिवप्रेमी फिरकताना दिसत नाहीत. बहुतांश शिवप्रेमींना या शहाजी राजांच्या समाधीबाबत माहिती सुद्धा नव्हती. साहित्यिक आणि लेखक विश्वास पाटील यांना जेव्हा शहाजी राजांच्या उपेक्षित समाधीबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. शहाजी महाराजांनी जी प्रसिद्ध राजमुद्रा आहे ती वयाच्या 12व्या वर्षी बेंगलोरच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांना दिली आणि ह्या शाहजी महाराजांनी 1640 ते 1642 या 2.5 वर्षांमध्ये शिवराय कोयाजी बाबा आणि व्यंकोजी बाबा या आपल्या तिन्ही पुत्रांना स्वतः शिक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थी महाराष्ट्राचा महापिता या ठिकाणी विसावलेला आहे. मी 21 जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी आलो, इथल्या समाधीची अवस्था पाहिली आणि सोशल मीडियामध्ये मी माझं मन खुलं केलं आणि ते खुलं केल्यानंतर महाराष्ट्रातले अनेक जण खळखळले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणि पोटात भीतीचा गोळा उठला की एवढ्या जवळ हुबळीपासून 1-2 तासाच्या 3-4 तासाच्या अंतरावर असणाऱ्या या समाधीकडे आपलं दुर्लक्ष आहे. साम टीव्हीनेही शहाजी राजांच्या समाधीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. पुणे बंगलोर हायवेनं बेळगाव हुबळीच्या दिशेनं आम्ही निघालो. जवळपास 3 ते 4 तासांच्या प्रवासानंतर बेळगाव हुबळीच्या पुढे गेलं की दावणगिरी जिल्हा लागतो. पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करत बेंगलोरकडे कोल्हापूर पासून 350 किलोमीटर अंतरावर गेलं की दावणगिरी हे शहर आहे आणि या शहरापासून राष्ट्रीय महामार्गाला एक फाटा फुटतो आणि या फाट्यापासून 48 किलोमीटर अंतरावर होदगिरी हे गाव आहे आणि या ठिकाणी शहाजी महाराजांची समाधी आहे. या फाट्यापासून वळण घेतलं की दावणगिरी विद्यापीठ लागतं. तिथून थेट पुढे गेलं की होदिगिरे हे गाव आहे. या गावात प्रवेश करतानाच डाव्या बाजूला शहाजी राजांची समाधी आहे. स्थानिक शिवप्रेमींनी शहाजी महाराजांच्या समाधीचा परिसर काहीसा सुरक्षित करून ठेवला आहे पण स्थानिक प्रशासनाचं समाधीच्या विकासाकडे फारसं लक्ष दिसत नाही. पुरातत्व खात्याचा एक निळा फलक तिथे लावून त्या खात्यानं आपलं काम पूर्ण झालंय असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जवळपास 350 वर्ष ऊन वारा पावसात शहाजी राजांची समाधी उपेक्षिताचं जगणं जगती आहे. स्थानिकांनी समाधीवर दिवा लावण्याची व्यवस्था केली आहे पण तिथेही दिवाबत्ती होते की नाही याबाबत थोडी शंका आहे. समाधीवर साधं छत सुद्धा नाही. स्वराज्य संकल्पकारांची समाधी उघड्यावरच आहे. विश्वास पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर काही शिवप्रेमी शहाजी राजांच्या समाधीपर्यंत पोहोचले. स्थानिक शिवप्रेमींनी एक ट्रस्ट स्थापन केलाय. या ट्रस्ट मार्फत थोडंफार काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे दिवंगत नेते अनंत कुमार यांनीही समाधीच्या विकासासाठी आश्वासन दिलं होतं पण ते हवेतच विरलं. इस
इससे पहले मैं एक बार अनंत कुमार से मिला था, प्रोसद में सचिव थे वो, तो अनंत कुमार हम सभी एक साथ में जो काम करते थे, तो वो बोले मुझे ट्रस्ट बना के तुम ला के दो, मैं 2 करोड़ रुपए दे दो बोल के, तो उतने में करोड़ बने, वो कमिटी बनाने में थोड़ा देरी हो गया, वो निकल गया। तो उसका बाद भी हमारे को ये डेवलपमेंट करने के लिए बहुत सारा कोशिश किया, कर्नाटक सरकार से बहुत सारा पैसा आया। तो पैसा आने से क्या है, हमारे पास जमीन नहीं है, वो क्या बोलते हैं, ये जो है ये जो गवर्नमेंट का सेंट्रल गवर्नमेंट अंडर है इसका, इसमें यूज नहीं कर सकते, हम अलग यूज कर सकते हैं, हमारे पास जमीन नहीं है। इस वजह से एक बार 1 करोड़ रुपया आया, 2 करोड़ रुपया, 2.5 करोड़ रुपया वापस निकल गया। तो इसलिए फिर क्या, हमने विश्व पाटिल जो लास्ट टाइम जो आए थे, मैंने भी उनको अपील किया था, देखो बाजू में सामने अभी 1.25 एकड़ हमने ये जमीन लिया है, उसका पीछे भी थोड़ा जमीन है, अगर थोड़ा जमीन हमारे को मिल गया तो हम खुद डेवलपमेंट कर लेंगे। शहाजी राजांची कानडी प्रदेशात झालेली उपेक्षा पाहून महाराष्ट्रातले शिवप्रेमी हळहळतात। राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे। आणि या समाधीचं जे ट्रस्ट आहे, या समाधीच्या अनुषंगानं या ठिकाणी जीर्णोद्धार आणि या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी प्रथम या ठिकाणी 5 लाख रुपयांचा धनादेश आज या ठिकाणी आम्ही सुपूर्द करतोय। आणि फक्त इथेच आम्ही थांबणार नसून माननीय शिंदे साहेबांनी इच्छा व्यक्त केली की या संपूर्ण समाधीचा जो काही जीर्णोद्धाराचा खर्च आहे हा संपूर्णतः डॉक्टर श्रीकांत शिंदे ट्रस्टच्या मार्फत आपण उचलणार आहोत, आणि त्या अनुषंगानं आज आम्ही प्रथम 5 लाख रुपयांचा धनादेश या ठिकाणी देत आहोत। जसं जसं समाधीचं काम, जीर्णोद्धाराचं काम पुढे पुढे जाईल, त्या त्या पद्धतीनं पूर्णतः विश्वास पाटील साहेब असतील, मल्लेश शिंदे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण समाधीच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी आणि पालकत्व हे एकनाथराव शिंदे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या पिता पुत्रांनी घेतली आहे। ज्या शहाजी राजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या शहाजी राजांची समाधी उपेक्षेची धुरी ठरतीये। स्मारक पुतळ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने शहाजी राजांच्या समाधी स्थळाचा विकास करावा अशी अपेक्षा आहे। स्वराज्याचे संकल्पकार शहाजी महाराजांना हीच खरी आदरांजली ठरेल। कर्नाटकातल्या हुदिगिरे गावातून संभाजी थोरात, सामटीव्ही न्यूज।